नमस्कार, मी आनंद कांबळे। आपण पाहूया महाराष्ट्राच्या ठळक बातम्या। श्री ऋषिकांत घोसाळकर यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सेवापूर्ती सन्मान समारंभ सोहळा केशवराव खाडेमार्ग म्युनिसिपल शाळेत दिनांक 27 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता। नियत वयोमानानुसार श्री ऋषिकांत घोसाळकर हे सेवानिवृत्त होत असल्याने सदरच्या कार्यक्रमासाठी उपशिक्षण अधिकारी सन्माननीय प्रकाश तराटे स्वतः सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते। सदरच्या सेवापूर्ती कार्यक्रमास महिला कर्मचारी वर्ग, पुरुष कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। कार्यक्रमासाठी सुनील मोरे, माजी नगरसेवक हेमंत गुरव उपस्थित होते। उपशिक्षण अधिकारी यांनी सर्व कर्मचाऱ्यांस काय संबोधन दिले ते आपण पहा। अतिशय चांगला कार्यक्रम आहे। ऋषिकांतचं कामच इतकं चांगलं आहे की मला येणं भाग होते या ठिकाणी। अतिशय उत्तम प्रकारे युनियनचं ते काम करत आहेत, सगळ्या लोकांना एकत्र आणत आहेत, म्हणून या ठिकाणी एक चांगली व्यक्ती म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो आहे। उपशिक्षण अधिकारी म्हणून तुम्ही काम करताना या कर्मचाऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता? उपशिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना मला सांगायचं की आपलं काम आपण प्रामाणिकपणे करावं। ज्या ठिकाणी आपल्याला जी कामाची जबाबदारी सोपवली आहे ती व्यवस्थितप्रमाणे जर त्यांनी केली तर नक्की या शाळेचा दर्जा वाढण्यास त्यांच्यामुळे मदत होणार आहे। महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा आणि शिक्षकांचा दर्जा वाढावा यासाठी तुम्ही काय सांगा? महानगरपालिकेचे शिक्षक माझे गुणवंत शिक्षक आहेत, घेतानाच आम्ही ते मेरिटने घेतलेले आहेत आणि त्यांचा दर्जा खरंच चांगला आहे। आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत ते पण अतिशय चांगले आहेत, फक्त त्यांच्या घरी जी व्यवस्था असली पाहिजे तशी व्यवस्था नाही आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही रात्रीच्या अभ्यासिकाही सुरू केल्या आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांची गुणवत्तेची वाढ नक्की झालेली आहे। आज आम्ही जे पूर्वी 40-45% होतो ते आज आम्ही 60-62% आलेलो आहोत आणि नक्कीच गुणवत्ता आमची वाढते आहे। सर, काय होतं माहिती आहे, काय वेळेला आपलं शिक्षण खातं अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं पण त्याची कुठेही वाच्यता होत नाही। यासाठी आम्ही एक गुणवत्ता कक्ष आहे आणि दर प्रत्येक सर्व जे 10 उपशिक्षण अधिकारी आहेत त्या 10 उपशिक्षण अधिकाऱ्यांना जबाबदारी दिलेली आहे की त्यांनी त्यांच्या विभागाची गुणवत्ता वाढवायची आहे, त्याचबरोबर त्यांच्याकडे जे चांगले उपक्रम होतात त्याची प्रसिद्धी त्यांनी द्यायची आहे। प्रत्येक महिन्यातून 4 आठवडे जे आहेत ते 4 आठवड्याला एका उपशिक्षण अधिकाऱ्याने आपल्याकडे जे चांगलं होत आहे, ज्या गोष्टी चांगल्या उत्तम आहेत त्या त्यांनी प्रसिद्धीसाठी PRO कडे द्यायच्या आहेत आणि PRO मार्फत त्यांना चांगली प्रसिद्धी मिळणार आहे।